पाणी आल्याचा इतिहास आहे, त्या दृष्टीने काही आपण विचार करतोय का किंवा पुढच्या पाण्याचं नियोजन? आता मला नाही वाटत होता की असं होईल म्हणून, कारण अजून 2-3 महिने आहेत शिल्लक आणि 100% मला खात्री आहे. मी ईश्वरालाही प्रार्थना करतो की कसल्याही परिस्थितीत मांजरा असेल, सगळे आपल्या जिल्ह्यातले धरणे असतील त्या ठिकाणी पूर्णपणे भरावेत. आणि मला वाटतं की अजून खूप मान्सून बाकी आहे, अवधी आहे आणि पाऊस पडेल. पण भविष्यामध्ये असं काही होणार नाही. आता जलजीवन मिशनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये 55 लिटर प्रमाणे लोकांना शुद्ध पाणी देण्याचा जी केंद्राची योजना होती त्याला राज्याचा 50% वाटा आहे. तिथं त्यासुद्धा योजना आम्ही त्या ठिकाणी पूर्ण आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि जसं आता अहमदपूर आहे, उदगीर आहे, आम्ही ह्याच्याहून पाणी आणलं, लिंबुटीहून पाणी आणलं. आता बारू धरणातून आम्ही त्या ठिकाणी पाणी आणतोय, इकडून आम्ही लेंडी धरणाचं पाणी त्या ठिकाणी आणतोय. तशाच पद्धतीचं लातूरचा मी आम्ही बेदरे साहेब आम्ही चर्चा केली, त्याचा थोडासा अभ्यास करतोय मी की काही लोकांची अनेक वर्षापासूनची मागणी की उजनीचं पाणी पिण्याकरता लातूरला आलं पाहिजे, याच्याकरता मी थोडासा अभ्यास करून ते स्टेटमेंट त्या ठिकाणी देईन. मी आता अधिवेशन संपल्या एक प्रशासनाची बैठक मी लातूरला त्या ठिकाणी घेणार आहोत. त्या बैठकीमध्ये त्या जलसिंचनाचे जे कोणी तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञाला सुद्धा मी त्या ठिकाणी बोलवणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा करून कशा पद्धतीनं ते काम करता येईल हे सुद्धा मी त्या ठिकाणी बघणार आहे.